अगेन मगाशी जे म्हटलात तुम्ही की स्वातंत्र्य आणि जेव्हा मी स्वातंत्र्य घेऊन स्वतःसाठी काम करतो, म्हणजे थोडं व्यावहारिकदृष्ट्या बोलायचं झालं तर हे ठीक आहे स्वतःसाठी काम करणं वगैरे ठीक आहे, पण एका सर्टन पॉईंट नंतर पैसा किंवा डे टू डे लाईफच्या गरजा, मग तिथं अर्थार्जन आलं. मग कला आणि अर्थार्जन, जेव्हा तुम्ही आज इतकी वर्ष या क्षेत्रात काम करून तुम्ही एस्टॅब्लिश चित्रकार झालेला आहात, तर ह्या स्ट्रगलमध्ये नवीन येणाऱ्या पिढीला किंवा जेव्हा कला आणि अर्थार्जन याचं जेव्हा बॅलन्स करावं लागतो काही काही वेळेस कमर्शियल कामं, तर याच्याबद्दल थोडेसे तुमचे व्ह्यू काय आहेत? नाही, जेव्हा मी बाबा चित्रकला हे माझं करिअर म्हणून मी निवडलं किंवा चित्रकला म्हणून मी आता काम करणार आहे, ॲज अ चित्रकार म्हणून काम करणार आहे, आता ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत की पहिल्यांदा मी माणूस आहे, मी समाजातली व्यक्ती आहे, माझ्याकडे इतर जबाबदाऱ्या आहेत, माझ्या मी एक घरातला माझा एक भाग आहे, माझ्यावर पण काहीसे जबाबदारी आहे, आणि जगण्यासाठी किंवा ह्याच्यासाठी व्यवहार हा आलाच. मग व्यवहार आला तर व्यवहार हा सांभाळता आला पाहिजे, ही पहिली सरळ सरळ गोष्ट आहे. त्यात कलावंत असू दे किंवा कोणी असू दे, त्याला काही चुकलेलं नाही. मग मला जेव्हा व्यावहारिक गोष्टी करायच्या आहेत तर तेव्हा मी प्रामाणिकपणे मग त्या व्यावहारिक गोष्टी केल्याच पाहिजेत. माझ्या गरजा भागवण्यासाठी मला विशिष्ट आर्थिक गरज लागणार आहे, ती आर्थिक गरज मी कुठून काढायची, कुठल्या साधनेत न काढायची, हा त्याचा प्रत्येक व्यक्तीचा वैयक्तिक हक्क आहे, अधिकार आहे. तो चांगला वाईट हा त्याचा काही नाही आहे. म्हणजे बाबा काही जण क्लासेस घेऊन तो ती गोष्ट इनपुट करतात किंवा त्याचं हे केलं जातं. मग काही वेळा काही जण कमर्शियल काम करतात, जसं आता मी कमर्शियल काम करतो, वेगवेगळ्या गोष्टीचं काम करतो. आणि कमर्शियल काम काय असतं, तिथं तुम्हाला एखाद्या समोरच्या व्यक्तीच्या विचारानुसार मागणीनुसार तुम्हाला तुमचं फक्त कौशल्य द्यायचं असतं आणि तुम्ही त्या कौशल्याचा मोबदला घेता. म्हणजे माझ्याकडे एक बाबा कलेतलं कौशल्य आहे आणि तुम्हाला हे त्या कौशल्याप्रमाणे ह्या विषयावर, ह्या आशयावर किंवा ह्या इमेजवर किंवा हे असं काहीतरी करून पाहिजे. मी ते फक्त तेवढं देतो आणि माझी गरज काय आहे किंवा त्यातलं अर्थार्जन आहे तर ते तेवढं मी घेतो. तिथं मी माझं काय करत असतो, कौशल्य देत असतो किंवा मग काही वेळा थोडीशी क्रिएटिव्हिटी पण देतो. ह्या सगळ्या गोष्टी त्या मी दुसऱ्यासाठी केल्या असं ते अर्थार्जनासाठी गरजेचंच आहे आणि तेच माझी कला आहे. मग ह्या भ्रमात जर आपण राहिलो तर अडचणीच आहे. कारण हे आपण दुसऱ्यासाठी करतो हे आपल्याला जाणीव असली पाहिजे. म्हणजे हे करतो हे आणि हे कौशल्यच माझी खरी कला आहे आणि हे चित्रच माझं खरं आहे, हे जेव्हा आर्टिस्टला वाटायला लागतं तेव्हा मग तो त्यात अडकायला लागतो, त्या भ्रमात राहतो. माझा जेव्हा प्रवास सुरू असतो तेव्हा ते माझ्या लेवलला असला पाहिजे. मग मी काय करतो की तो माझा प्रवास आहे, मग त्याच्यातनं माझं अर्थार्जन होईलच नाही होईलच ह्याचा मी विचार करणार नाही. म्हणून ते थोडंसं तसं की माझं तर सरळ प्रांजल मत आहे की आणि एक आमचे गुरु मला नेहमी सांगायचे आमचे धुमाळ म्हणजे माझे जे गुरु, आपण जगलो तर पुढं काम करणार. आधी आपल्याला काही झालं पाहिजे, जगायला शिकलं पाहिजे बरोबर, आणि योग्य जगायला शिकलं पाहिजे, छान जगायला शिकलं पाहिजे. जेव्हा आपण हॅप्पी आणि छान जगतो तेव्हा आपलं प्रोडक्ट आपल्याला जे काय म्हणायचं आहे तेही आपण पॉझिटिव्हलीच देऊ, त्यातल्या नकारात्मकता निघून जाईल. नाहीतर जर आपण कायम जर जगतानाच आपण जर नकारात्मक वेगवेगळ्या त्रासांनी जर जगत असू तर आपण देताना जी गोष्ट आहे ती आपण पॉझिटिव्ह कशी देणार, त्याला ते कुठंतरी त्या विचाराचं काहीतरी चिटकून येणारच. मग त्यासाठी जगण्यासाठी ज्या काय गोष्टी कराव्यात त्या प्रत्येकाने कराव्यात. आणि कुठलीही गोष्ट म्हणजे चित्रातली जी आहे किंवा रंगरेष आपले जे आता मूळ तत्व म्हणली जातात रंगरेषा आकार पोत ह्या व्हिज्युअल आर्टशी रिलेटेड, ह्याच्या व्यतिरिक्त कुठलीही कलाकृती घडत नाही. जर ह्याच्या व्यतिरिक्त कुठलीही कलाकृती घडत नाही तर कुठलीही कलाकृती कमर्शियल झाली म्हणून ती दर्जाहीन झाली आणि वैयक्तिक झाली म्हणून ही ग्रेट झाली असं काही नसतं. शेवटी प्रत्येक कलाकृती करताना तुम्ही किती डिओटेड काम करता, तुमचा स्वभाव काय आहे, ती गोष्ट ती कलाकृती पूर्णपणे तुम्हाला पुढचं डॉक्युमेंटेशन देते. कारण माझी प्रत्येक कलाकृती जी आहे ती भले व्यावसायिक असू दे, ती स्वतःसाठीची किंवा स्वतःची अभिव्यक्ती असू दे, ती शेवटी माझ्यानंतर माझ्या परोक्ष
त्या त्या वॉलवर, त्या त्या ठिकाणी, त्या त्याच प्लेसमेंटवर माझं प्रतिबिंब असतं. त्यामुळे आर्टिस्टने प्रत्येकाने तो विचार करायचा की बाबा माझं प्रतिबिंब कसं गेलं पाहिजे. कारण मी आज स्टुडिओत तुमच्या पुढं दिसतो, माझ्या हे जे काही 20-25 लोकांना हे मी व्यक्ती म्हणून माहिती आहे, पण माझी जी काही जेवढी चित्र बाहेर गेलेली आहेत ती चित्रच माझी प्रतिबिंब आहेत आणि त्यांना तेच माहिती आहेत. म्हणून त्यासाठी तिथं काही न करता तर ते आहे. आणि म्हणून म्हटलं अर्थार्जनासाठीचा जो काही आहे, प्रत्येकाने आपापली गोष्ट निवडावी, ती गोष्ट आत्मसात करावी. किंवा काही वेळा बऱ्याच वेळा असं वाटतं की बाबा अर्थार्जनाच्या मागं खूप लागलो आहे का आपण, मग ते आता ते पण कसे आहेत की कुठं ब्रेक लावावा, किती पैशाची गरज कोणाला आहे काय, ते परत सगळ्यांचं वैयक्तिक त्या ज्याच्या ज्याचा प्रवासाचा प्रश्न. पण कलेतनं अर्थार्जन होतं, पण त्याचा फक्त तुम्ही व्यवस्थित विचार करून, व्यवस्थित प्लॅनिंग करून काम केलं तर छान आहे. आता मी स्वतः 3 स्टेजमध्ये मी स्वतः काम करतो. एक जे काम असतं ते व्यवसायिकशी रिलेटेड असतं, जे व्यवसायिक काम म्हणून असतं तेही करतो. त्यानंतर एक मी काम करतो की बाबा ते थोडंसं व्यावसायिक पण वाटतं, पण त्यात मी जरा माझी क्रिएटिव्हिटी ॲड करतो आणि एक जरा वेगळ्या पद्धतीचं देतो की जेणेकरून हे सर्वसामान्यांना पण हे अपीलिंग व्हावं, पण हे माझं अभिव्यक्ती म्हणून पण ती पुढं जावी, असं एक एक पद्धतीचं काम असतं. आणि त्याच्यानंतर तिसरं काम की नाही हे माझंच काम आहे, मला ह्याच्याशी काही कॉम्प्रोमाइजच करायचं नाही. आत्ता मला हे असं अभिव्यक्त व्हावं असं वाटलंय, कारण त्याला कुठलेही कंगोरे नाहीत, त्याला मला आर्थिक कुठलेही गणितं नाही आहेत, त्याला फक्त माझी अभिव्यक्ती म्हणून मी ते बघतो, ती माझी काम असतात प्युअर. म्हणजे असं जर स्टेज. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा आपण ह्या सगळं व्यवहारिक काम करत असताना आपल्याला स्विच ऑन स्विच ऑफ करता आलं पाहिजे. म्हणजे जेव्हा मी व्यावसायिक काम करत असतो तर तेव्हा ते व्यावसायिक कामच झालं पाहिजे, त्यातनं जेव्हा बाहेर येतो तेव्हा ते पूर्ण स्विच ऑफ करून माझं काम करता आलं पाहिजे. मी माझ्या कामावर तसं फोकस करता, ते भले स्विच ऑन स्विच ऑफ करताना आपल्याला मधला जो त्रास आहे तो होतोच, पण त्याला इलाज नसतो तो. आणि तो मग तो त्रास पचवायचं ते मग हळूहळू तुम्ही जेव्हा त्या फ्लोमध्ये येता एक्सरसाइजनी आणि त्या ह्याच्यानी ते तुम्ही त्यात सेट होत जाता. मग कधी कधी असंही होतं तुम्हाला की बाबा नाही, माझ्या ज्या स्वयं शैलीतले असतील किंवा माझ्या कामातली गोष्ट आहे त्याच्यातनं मला अर्थार्जनाविषयीचे पैसे मला मिळतात, अर्थार्जन मला त्यातनं होवायला लागलं, तर ॲटोमॅटिकली तुम्ही जे आधीचे जी काय कामं व्यवसाय म्हणून किंवा अर्थार्जनासाठी म्हणून करत होता ते ॲटोमॅटिकली मागं पडून जातात. मग तुम्ही त्याच्यावर फोकस होता. हा तो प्रत्येक आर्टिस्टनी तटस्थ बघण्याचा दृष्टिकोन आहे. किंवा काही वेळा असंही होतं की नाही बाबा मला हे पण गोष्टीतनं काही काही नॉलेज मिळतं म्हणून मी ते करावं, ही पण गोष्ट. आता जसं मी काही वेळा बऱ्याच वेळा आता मी व्यावसायिक कामं जी येतील ती मी करतो आणि जी वाटतात ती करतो, मग त्याच्यामुळं माझं वाचन वाढतं, मला नवीन नवीन विषय सुचतात, नवीन नवीन गोष्टी मी अनुभवायला लागतो. आता एखादं नवीन पद्धतीचं मला काम करायचं आहे, मग ते नवीन पद्धतीचं काम करत असताना काही वेळा नवीन ट्रिक सापडती, काही वेळा नवीन माध्यम सापडतं जे माझ्या कामात परत मी उपयोग करू शकतो. म्हणजे व्यावसायिक कामाचे ड्रॉबॅक नाही आहेत, काही वेळा प्लस पॉईंट पण खूप आहेत. मग ते तुम्ही घेता कसं त्याच्यावर खूप डिपेंड आहे. डिपेंड आहे. आता काय वेळा म्हणजे आम्ही जेव्हा कॉलेजला असताना व्यावसायिक कामं जास्त करायचो, मोठे मोठे मास्क म्हणजे गणपतीचे वगैरे सेट करताना, त्यामुळं माझ्या डोळ्याला त्या विजनरी क्लिअर व्हायची ना की एवढ्या मोठ्या स्पेस डिव्हिजन डायरेक्ट कसं करायचं, डायरेक्ट मास्क कसे भरायचे, वेगवेगळ्या काय म्हणतो माध्यमांचं आपल्याला इंट्रोडक्शन होतं, वेगवेगळी माध्यमं कळायला लागतात, अशा त्या गोष्टी. बाबा सरफेस बदलल्यावर कुठलं माध्यम बदलतं, बरं जर सरफेस बदलल्यानंतर जर ते माध्यम मी हँडल करताना त्या हँडलिंगमध्ये मला कसं वाटतं, अशा बऱ्याच गोष्टी उलट मिळतात म्हणजे व्यावसायिक काम करत असताना किंवा काय. त्यामुळं प्रत्येकांनी ते ठरवून केलं पाहिजे, एवढंच आहे ते.